मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे. तसेच आमच्या महिला बाहेर निघायला तयार नाही आणि महिला बाहेर निघाली तर त्याच्यावर एवढा अत्याचार. 14 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची प्लॅनिंग होती की 6 तारखेपासून सगळे कोटांना सुट्टी होणार आहे, त्यांना 1 महिना अजून आपण आतमध्ये ठेवायची. ते प्रोव्हिजन मध्ये ते काम करत होते. अरे लहान मुलं सुद्धा माझे विचारत होते, आई तू काय केलं म्हणे, तुला कशाला टाकलं म्हणे. विश्वास होता की जे लढाई मी लढायला आता सुरुवात करणार आहे ती लढाई नव्हती माझी. मी लढण्यासाठी ती आतमध्ये गेली नव्हती, मी लढण्यासाठी मुंबईमध्ये पाऊल ठेवला नव्हता. पर माझा विश्वास ते तोडू शकले नाही. माझ्यावर अत्याचार करून दिवसात 4 वेळा दुसऱ्या महिलांना पाणी देताना जेलमध्ये मला एकदाही भेटत नव्हता, तो मला तोडू शकला नाही. माझा विश्वास होता की माझे रामलल्लासाठी हनुमंतासाठी याच्यानंतर जी मी प्रण घेतला की प्रत्येक दिवशी 101 मी हनुमान चालीसाचं पठण करून मी देवाला एवढीच विनंती केली की माझा विश्वास तुटू देऊ नका. माझा तुमच्यावरचा विश्वास, आम्ही जे विश्वास करून हनुमान चालीसाचं पठण करतो आणि लोकांच्या सेवासाठी जे आम्ही करत आहे ते विश्वास तुटू देऊ नका, माझ्या विश्वासाला बिखरू देऊ नका. हा प्रार्थना करून दर दिवशी 101 हनुमान चालीसाचं पठण मी त्या जेलामध्ये केला. केल्यानंतर तिथेच मी प्रण घेतला की बाहेर आल्यानंतर 111 फुटाची मूर्ती उभी करून उद्धव ठाकरेजी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.